सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आज तारीख आहे 21 जुलै. आमच्यासारख्या प्रशिक्षक, कोच, रेफरी यांच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस आणि महत्त्वाचा दिवस आम्ही मानतो, कारण की लाखो विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न आमच्या हातून गेल्या 16 वर्षामध्ये झालेला आहे. त्यामुळे सगळ्यात कोणता दिवस आमचा महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे गुरुपौर्णिमा. आयुष्यातला एक वेगळाच आणि कलाटणी देणारा दिवस दरवर्षी हाच असतो आमच्यासाठी. तुम्हाला काल मी दाखवलेलं होतं, परवा पण दाखवलेलं होतं की कशा पद्धतीनं जे काही कोचिंग असतं ते केलं जातं, किंवा एकंदरीत जे काही इथून मागं जवळजवळ 600 व्हिडिओ बनवले त्या 600 व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी बोललो आणि बोलण्याच्या कलावरून तुम्हाला कळून आलं की बाबा खतरनाक माणूस आहे. तर हा सगळा विषय आहे. एकदम लहान वयापासून, वर्ष 16 असताना मी बाहेर पडलेलो होतो आणि आज 31व्या वर्षाला पोहोचतोय. त्यामुळं हे जे दिवस आहेत पाठीमागचे 16 वर्ष जर बघायला गेलं तर कुठं आनंद आहे, कुठं दुःख काय, आणि ह्या गोष्टी प्रत्येक गुरुच्या आयुष्यात असतातच असतात. कारण की 7-7 वर्ष 8-8 वर्ष एखाद्या विद्यार्थ्याला शिकवायचं म्हणलं प्रामाणिक तर एवढं प्रामाणिक कोच भेटत नाहीत. दुसरी गोष्ट, या गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणजे तो म्हणजे पैसा. आणि आम्ही आज सगळ्यात पैसा कधी समोर घेत नाही, त्यामुळे असंख्य विद्यार्थी घडलेले आहेत. जर माणसाच्या समोर पैसा आला तर नाती संपतात आणि सगळं संपून जातं एकंदरीत. त्या गोष्टी तुम्हाला माहितच आहे. तर सुरुवातीला तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतोय की गुरु असावा, एक दगडरूपी असावा किंवा मानवरूपी असावा, जेणेकरून आपला जीवनातला जो अंधार आहे तो अंधार कायमचा नष्ट करून एक असा आशेचा किरण किंवा सक्सेसचा किरण एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये देणारा असावा. तुम्हाला माहितच आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक विद्यार्थी असलेला माझा दिसून येतो आणि एवढ्या लहान वयामध्ये मी एवढी हे मिळवले, ही जी सक्सेस मिळवले त्या गोष्टीचं सक्सेस जर बघायला गेलं तर मग 2-3 तास असेच जातील. तुम्हाला काही ना गोष्टी सांगता परत एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतोय. फक्त एकच जसं सांगितला, एक गुरु असावा तो दगडरूपी असू दे किंवा मानवरूपी असू दे. आणि आत्ताच्या जगामध्ये स्वतःचं स्वतः गुरु होणं हे अवघड झालेलं आहे, हे सुद्धा बनता येतं जसं आम्ही लोक आहोत. त्याच पद्धतीनं एक महत्वाची गोष्ट सांगतो जाता जाता मोटिवेशनसाठी, तुमच्या फक्त तुम्हाला पळायसाठी एक गोष्ट सांगतोय की एक गुरु असतो आणि एक शिष्य असतो. ते जंगलामध्ये फिरत असतात आणि फिरता फिरता अंधार कधी होतो त्यांना कळतच नाही. आणि त्यांचं जे डिस्टन्स असतं, अंतर असतं, ते 2 दिवसाचं असतं त्यांच्या महालापर्यंत, त्यांच्या जे काही गुरुकुलम असतं तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी. मग शिष्य म्हणतोय गुरूंना, आपण एवढा लांब चालूच जाण्यापेक्षा आपण इथंच कुठतरी आसरा घेऊयात, जेणेकरून आजचा रात्र निघाला आणि उद्या सकाळपासून आपण पायी जायला सुरुवात करू. तर मग गुरु त्याचं ऐकतात आणि म्हणतात कुठं राहायचं. तर अशा पद्धतीनं तो म्हणतोय की ह्याच जंगलाच्या शेजारी एक गाव आहे, त्या गावामध्ये 1-2-3 घरं आहेत, त्या घरामध्ये आपण विनंती करू, आपण तिथे राहू. मग गुरु त्याचं मानतो आणि गुरु त्याला घेऊन जातो. पाक सायंकाळ होऊन गेलेले असते, अंधार पडायला चालू असतो. शेवटी ते तिथे 1 तासाभराच्या वेळानंतर पोहोचतात आणि पोहोचून झाल्यानंतर एक घर बंद असतं, घरामध्ये कोणी दिसत नसतं. दार वाजवल्यानंतर एक व्यक्ती बाहेर येतो, माणूस. आणि तो माणूस बाहेर आल्यानंतर तो घाबरतो की अचानक कोण आले हे दोघं म्हणून. तर त्या गुरु त्याला विनंती करतो की असं असं त्याला सगळी हकीकत सांगतो, इकडे आम्ही आलेलो होतो आणि अशा पद्धतीने वेळ झालाय, आम्हाला आजची रात्र तुम्ही इथं जर राहू दिला तर बरं होईल, आम्ही उद्या सकाळपासून निघून जाईल अशा पद्धतीनं. तर मग तो माणूस असतो त्या गुरुला सांगतो, हा तुम्ही राहू शकता, उद्या सकाळी तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने विनंती केल्यानंतर गुरुनं त्याला तरी परमिशन भेटते. मग गप्पा रंगतात आतमध्ये, काय असेल ते त्या घरामध्ये ती व्यक्ती आणि गुरु आणि शिष्य तिघ जण गप्पा रंगतात. गुरु त्याला विचारतात की तुम्ही काय करतात. तर हे जे साईडला जर दिसते सगळं शेत जे आहे मोठंच्या मोठं, ते माझं सर्वच आहे, पण त्याच्यामध्ये सगळं भकास असतं, काही दिसतच नसतं, त्याच्यामध्ये काही पिकलेलं नसतं पूर्णपणे, कुठंतरी एखादा हिरवा चारा वगैरे दिसत असतो अशा पद्धतीनं. मग गुरु त्याला विचारतात की एवढी शेती तुमची असताना तुम्ही काय करताय, तुम्ही खाताय काय, पिताय काय वगैरे. विचारल्यानंतर तो सांगतो की माझ्याकडे एक म्हैस आहे, त्या म्हैसीवरती माझं पालनपोषण होत असतं. म्हणजे तो व्यक्ती जो आहे त्या म्हशीवरती काय असतोय, डिपेंडिंग असतो, अवलंबून असतो. तर अशा पद्धतीनं ठीक आहे म्हणतात, सगळे गप्पा रंगतात, थोडंफार जेवण वगैरे होतं आणि ते झोपून जातात. मध्यरात्री गुरु 2-3 वाजता आपल्या शिष्याला उठवतो. तो माणूस व्यक्ती गार झोपलेला असतो, एकदम निवांत झोपलेला असतो. मग मध्यरात्री शिष्याला उठवतो आणि शिष्याला उठवल्यानंतर महत्वाचं म्हणजे ती जी म्हैस असतो ती म्हैस सोडून ते शिष्य आणि गुरु ती म्हैस पण घेऊन जातात त्या माणसाला न सांगता. मग सकाळ झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तो माणूस उठतो आणि बघतो तर म्हैस गायब, शिष्य पण गायब आणि गुरु पण गायब. असाच काळ निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर 10 वर्षानंतर तो शिष्य असतो, तो गुरु बनलेला असतो.
10 वर्षानंतर शिष्य जो असतो तो गुरु बनलेला असतो आणि त्याला आठवण येते आणि शिष्याचा त्या गुरुवरती राग असतो की बाबा त्या माणसाचं पालन पोषण त्या म्हैसेवर होत असतं आणि तो माणूस तो व्यक्ती सॉरी जो गुरु असतो त्याने ती म्हैसच घेऊन आलेला असतो. आता त्या माणसाचं काय झालं असेल, तो मेला असेल का, काय खात असेल का, काय पित असेल का, काय करत असेल काय माहित नाही. मग 10 वर्ष झाल्यानंतर मग त्याच्या डोक्यात असं येतं की आपण त्या माणसाला बघायला जाऊयात काय कंडिशन असेल त्या माणसाची. तर 10 वर्षानंतर जिथं ती म्हैस चोरून नेलेली असते त्या भागात तो शिष्य जो आता गुरु झालेला असतो तो पोचतो आणि पोचल्यानंतर तो बघतो तर पूर्ण ते जे शेत असतं ते पूर्ण हिरवाईने नटलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळी फळं फुले वगैरे सगळ्याच्या सगळ्या शेती चालू असतात आणि गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्या माणसाची ओळख झालेली असते. एकदम शॉक होतो तो माणूस आणि त्या माणसाला त्या शिष्यानं सांगितलेलं असतं की आम्ही असं असं केलेलं होतं बघा तुम्हाला आठवतंय का. त्यानंतर शिष्याला सुद्धा कळालं की गुरुची दुर्दृष्टी ही कशा पद्धतीने असते, ती जर म्हैस त्यावेळी नेलेली नसती घेऊन गेला नसता गुरु तर आज तो माणूस आळसातच बसलेला असता आणि आळसात बसून तो आज त्याचं अस्तित्व नाहीच झालेलं असतं. पण आत्ताच्या घडीला 10 वर्षानंतर गावातला सर्वत्र सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती हा तो जो माणूस असतो तो झालेला असतो कारण की तो म्हशीवरती डिपेंडिंग होता, तो काहीच करत नव्हता. तिने जर धार दिली तरच तो, त्याने जर दूध दिलं तरच तो खात होता, नसेल तो उपाशी अशा पद्धतीनं. सो गुरुची दुर्दृष्टी ही खूप महत्त्वाची असते तुमच्या लाईफमध्ये. काही गोष्टी आम्ही असंच करत असतो, काही विद्यार्थ्यांना मी सांगत पण नसतो. कधी कधी 1600 मीटर असेल तर मुद्दाम 1700 मीटर पळवतो, मुद्दाम 1800 मीटर पळवतो आणि त्याला दाखवून देतो की मी तू कमी मारलायस आज, तुझं टायमिंग कमी बसले मुद्दाम, तुला अजून प्रॅक्टिस करायला पाहिजे. बस हा विषय खूप महत्त्वाचा आहे. 100 मीटर असताना 150 मीटर पळवायचं आणि मुद्दाम सांगायचं 14 सेकंद बसलेत, 15 सेकंद बसलेत, 16 सेकंद बसलेत, मुद्दाम सांगायचं जेणेकरून तो उद्या पेठून उठेल आणि अजून सुद्धा हार्डवर्क करेल आणि सक्सेस मिळवल. अशाच पद्धतीनं 30 दिवसामध्ये 450 ट्रूपमध्ये 12 नंबरला येणारा आउट ऑफ मारणारा माझा विद्यार्थी आज सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. समजलं? सो खूप महत्वाचा विषय आहे, एक बोध घ्या त्या गोष्टीतून की बाबा आळस झटकून टाका. गुरु असा पाहिजे की दूरदृष्टी जपणारा पाहिजे, तुम्हाला गोष्टी न सांगता यशस्वी झाल्यानंतर काही गोष्टी असतात म्हणजे आमच्यासारख्या ज्या गुलदस्त्यात असतात त्या गोष्टी सक्सेस झाल्यानंतरच मी सांगत असतो, अशा पद्धतीनं या गोष्टी आहेत लक्षात घ्या. खूप महत्वाची गोष्ट होती तुमच्यासाठी. आता ही गोष्ट झाल्यानंतर आपण महत्वाच्या पॉईंटला येऊया, ते म्हणजे आपले जे अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला आज देणार होतो. फक्त गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच एक थोडासा तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, तुमच्या आयुष्याला कनटणे देण्यासाठी ही जी स्टोरी होती गोष्ट होती ती सांगितलेली आहे. तर सुरुवात करूया आपल्या अपडेटला. महत्वाचा विषय म्हणजे मुंबई पोलीस पासून सुरुवात करूया, नंतर रायगड पोलीस एकंदरीत आहे, नंतर रायगड नंतर ठाणे आहे, SRPF 18 आहे, सोलापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, नांदेड, चंद्रपूर, पुणे ग्रामीण, सोलापूर चालक, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रत्नागिरी आहे, परभणी आहे, अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्याची अपडेट तुम्हाला आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन डे बाय डे, जसं की सिरीज चालू केले कालचे अपडेट पूर्णपणे काय झाले ते आज सकाळी सांगणार, अशा पद्धतीनं सर्वच सर्व नियोजन आपलं असणार आहे इथून पुढे. ठीक आहे. सो मुंबई पोलीसच्या बाबतीत मी बोलतोय. आता मुंबई पोलीसला काल एकंदरीत चालकसाठी ग्राउंड चालू झालेला आहे परवापासून. कालचं ग्राउंड हे पूर्ण पावसात झालेलं आहे, थोडाफार अडथळा आलेला आहे पण सिनियर व्यक्ती जे आहेत ते ग्राउंड थांबवत नाही आहेत, कंटिन्यू ग्राउंड चालू आहे याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत 20 जुलैला जवळजवळ 33 मुली अब्सेंट होत्या, 33 मुली अब्सेंट होत्या, त्यापैकी काही मुली नंतर ज्या प्रेझेंट होत्या त्यातल्या हाईट आणि चेस्टमध्ये सुद्धा गेलेल्या आहेत. हाईट अँड चेस्टच्या बाबतीत तुम्हाला वाटत असेल की मी भीती घालतोय, अशा पद्धतीने काही नाही, तुम्हाला अलर्ट करतोय. तुमच्याकडे अजून 1-2 महिना आहे, काही ठराविक एक्सरसाइज आहेत, त्या एक्सरसाइज करून तुम्ही आपली हाईट वाढवू शकता, एवढं लक्षात ठेवायचं. तर जवळजवळ 40+ मुलं ही अब्सेंट होती, मुलींचं पण सांगितलं, मुलांचं पण सांगितलं एकंदरीत. पण कंटिन्यू ग्राउंड चालू आहे पण पावसाचा जोर जास्त असल्यामुळं या ग्राउंडला मुंबई पोलीसच्या हा मुलांचा हाल मोठ्या प्रमाणात होत आहे. मुलींना कुठेही राहायची सोय नाही आहे, मुलांना सांगितलेला गणपती हॉल आहे म्हणून सांगितलं हॉल घाटकोपर ईस्टला, तिथं ही मुलं राहत आहेत, तिथं फक्त बसायची जागा आहे. एवढी मुलं एकंदरीत 500-700 हजार मुलं त्या हॉलमध्ये मावू शकत नाहीत, अशा पद्धतीनं मुंबईची सध्याची अवस्था आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? कालचं ग्राउंड लाईव्हमध्ये तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी, ते लाईव्ह व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करा आणि तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघू शकताय. सो मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही 20 तारखेचं मुलं मुलींचं ग्राउंड आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज सकाळपासून 5 वाजल्यापासून 3रा दिवशीचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे पण पाऊस जोरात आहे, त्यामुळं ह्या मुलांचं जे काही हे आहे चेस्ट आणि हाईट तेवढं चालू आहे, नंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांचं ग्राउंड चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आता विषय अशा पद्धतीने आहे की 50 मुली 50 मुलंच्या दरम्यान अब्सेंट राहत आहेत, याचं रिझन काय? तर काय झालंय,
मुंबई सोडून अदर डिस्ट्रिक्टच्या ज्या फिजिकल आहेत त्या पूर्ण होऊन काही मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि जर कॉन्स्टेबल असतं तर एवढ्या ऍब्सेंटीचं प्रमाण नसतं, लक्षात घ्या. ड्रायव्हर आहे म्हणून ज्या ठिकाणी ज्या मुलांचं पोस्ट निघलेले आहे ते ड्रायव्हरला येत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे हे ऍब्सेंटीचं प्रमाण एवढं झालेलं आहे. त्याचबरोबर पावसामुळे काही मुलांची ट्रेन चुकत आहेत, काही मुलींना पोहोचता येत नाही, अशी कंडिशन असल्यामुळे या मुंबई पोलिसला थोडासा हे असे वातावरण दिसत आहे. ओके, त्यानंतर चेस्ट हाईट मधून थोडंसं मुलं बाहेर काढतात म्हणून सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे रायगड, रायगडचं जे ग्राउंड आहे त्या रायगडची अपडेट मी देतोय. रायगड सुद्धा अशाच पद्धतीनं आहे, रायगडला सुद्धा ग्राउंड सुरू आहे. कालची अपडेट पर्यंत रायगडचं ग्राउंडमध्ये काही मुलांना शेवटच्या टप्प्यामध्ये घरी सुद्धा पाठवलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्या मुलांचं रिशेड्यूल झाल्यानंतर डेट भेटेल. पण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जबरदस्त पाऊस आहे मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई तो कोकण किनारपट्टा जो आहे तिकडचा त्याला जबरदस्त पाऊस आहे. त्यामुळे तिथं ही जी मैदानी आहे ती कधी सुरू होते कधी स्टॉप होते अशा पद्धतीने होत असलेलं दिसून येतं. नंतर ठाणे ग्रामीण चालकची कौशल्य चाचणी जी आहे ती कौशल्य चाचणी दिनांक 22 ते 26 जुलै सकाळी 5:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे याची नोंद घ्या. ठाणे ग्रामीण चालक कौशल्य चाचणी जी आहे ती 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत 5:30 वाजता सुरू होणार आहे याची नोंद घ्या. SRPF 18 जे काही काटोलचं आहे ते एकंदरीत मार्क आलेले आहेत. तुम्ही ते मार्क तुम्हाला पाहिजे असतील तर मार्कलिस्टची एकंदरीत PDF जी आहे ऑफिशियल ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी थोड्याच वेळात टाकणार आहे. सोलापूर शहर चालक कागदपत्र पडताळणी जी आहे, सोलापूर शहरची चालकची कागदपत्र पडताळणी ही दिनांक 22/7 म्हणजे 22 जुलैला म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे याची नोंद घ्या. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा बॅट्समन उत्तर तालिका ही प्रसिद्ध झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅट्समन साठी जे पेपर घेतलेले होते त्या बॅट्समन पदाची उत्तर तालिका ही प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. 9वा पॉइंट आहे नांदेड जिल्हा शिपाई लेखी जी आहे ती दिनांक 25 तारखेला म्हणजेच 25 जुलैला सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. नांदेड जिल्हा शिपाई लेखी परीक्षा 25 जुलैला होणार आहे. 10वा मुद्दा आहे चंद्रपूर जिल्हा बॅट्समन पोलीस पात्र यादी ऑफिशियल वेबसाईट वरती आलेली आहे, त्याची सुद्धा आपल्याकडे PDF आहे. ती सुद्धा PDF थोड्याच वेळात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. जे काही चंद्रपूर जिल्ह्याचं आहे ते सांगितलं. आता पुणे ग्रामीण पोलीस शिपाई गुणपत्रक प्रसिद्ध, पुणे ग्रामीण पोलीस शिपाईचं जे गुणपत्रक आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्ही ते बघायचं आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर चालक सुधारित फायनल मार्कलिस्ट सुद्धा आलेलं आहे. सोलापूर जिल्हा चालकचे जे हे सवर्गातील सुधारित फायनल मार्कलिस्ट हे प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आक्षेप जे घेतलेले होते त्याच्यापैकी 4 प्रश्नांना बरोबर उत्तर दिलेले आहेत, त्यामुळे सर्वांचे 4 प्रश्न हे 4 गुण हे 100% वाढणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. नंतर 14वा पॉइंट आहे रत्नागिरी चालक शिपाई कौशल्य चाचणी, जे काही बदल झालेले आहे ते बदल झाले लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट मुद्दा आहे. रत्नागिरी चालक कौशल्य चाचणी जी आहे ती चेंज झालेला आहे दिनांक, ती अशा पद्धतीनं आहे की 22 ते 25 जुलैला होणार आहे. रत्नागिरी चालकची कौशल्य चाचणी ही 22 जुलै ते 25 जुलै च्या वेळी होणार आहे याची नोंद घ्या, तो एक बदल झालेला आहे. नंतर परभणी शिपाई पोलीस भरती जे काही लेखीवरती आक्षेप घेतलेल्या जवळजवळ 4 प्रश्नांना बरोबर उत्तर देण्यात आलेले आहेत, 4-4 गुण वाढलेले आहेत सर्वांचे. त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य चाचणी जी आहे चालकची ती सुद्धा कदाचित रद्द होण्याच्या मार्गावर आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट नाही आहे पण पाऊस जोरात असल्यामुळे ती सुद्धा तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे, पण अजून गेलेली नाही आहे, तुम्हाला नंतर अपडेट देण्यात येतील, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट विषय आहे सिंधुदुर्ग कौशल्य चाचणी जी रद्द होण्याची शक्यता आहे, रद्द होण्याची शक्यता आहे कारण की पाऊस जोरात आहे. तिथं जबरदस्त पाऊस मुख्यालयाच्या इथंच जिथं तुमची कौशल्य चाचणी होते तिथंच पूर्णपणे पूर सदृश्य परिस्थिती ही तयार झालेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं पुणे जे काही कारागृहाचा विषय होता की सर तुम्ही 20 तारखेला सांगितलेला होता आणि 20 तारखेला चालू झालेला नाही, आज 21 तारीख आहे, त्या मुलांना सूचना देतोय. पुणे कारागृहाचा जो विषय आहे तो पुणे कारागृह एकंदरीत तो सुद्धा पावसामुळे स्टॉप झालेला आहे. पाऊस जसा कमी येईल त्या पद्धतीनं उर्वरित जे काही घटक आहेत जसं की कारागृह असेल, बॅट्समन असेल, शिपाई असेल, अदर जे आहे त्या सर्व जे घटक आहेत उर्वरित जिल्ह्यासाठी ते पावसाचा अंदाज घेऊनच तिथं सगळ्या त्यांचे काही मैदानी असतील, कौशल्य चाचणी असतील, परीक्षा असतील, ह्या सर्व तिथं होणार तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मुलांचे प्रश्न होते जवळजवळ 18 मुद्दे क्लिअर केलेले आहेत जवळजवळ 12-13 जिल्ह्यांचे, हे सर्व जर तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत. आता गोष्ट महत्वाची होती की कालचे दिवसभरातील अपडेट आणि आज सकाळचे पण अपडेट मुंबई पोलीस असेल किंवा रायगड पोलीस असेल ते तुम्हाला दिलेले आहे, त्या पद्धतीनं पोलीस पुणे कारागृहाची सुद्धा इम्पॉर्टंट अपडेट होती ते तुमच्यापर्यंत मी प्रामाणिकपणे पोहोच केलेली आहे. ही झाली कालची आणि आज सकाळपर्यंतची अपडेट. आता ह्यानंतरचे खूप महत्वाचे विषय असणार आहेत की काही मुलं अफवा पसरवत आहेत,
काही टेलिग्राम चॅनलची अफवा पसरवत आहेत की काही मुलांना काय केलं एकच गोळा टाकण्याची संधी देत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जे अफवा आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ येणार आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघायचा आहे. एकंदरीत ह्या अपडेट कशा वाटल्या, पूर्णपणे अपडेट ह्यात एक सुद्धा मिस झालेली नाही. पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस भरतीबद्दल पूर्ण आणि पूर्ण एक आणि एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे. सो ह्या हार्डवर्कसाठी एक लाईक करा, एक शेअर करायला मात्र विसरू नका, आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. त्याच पद्धतीनं 22 प्रश्नपत्रिका संच ज्या इथून मागं ज्या आत्ताच्या 22 सेवेच्या पोलीस भरतीमध्ये झालेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला पॅटर्न समजेल याच उद्देशानं 22 प्रश्नपत्रिका संच एकत्रित केलेल्या आहेत. 22 प्रश्न आहेत. ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकतोय PDF, ते तिथं तुम्ही बघून घ्या, ते सोडवायला चालू करा. अजून सुद्धा कॉन्स्टेबलला जास्त वेळ आहे लेखीसाठी, त्याच पद्धतीनं चालक सुद्धा जास्त वेळ आहे. तुम्ही तुमचा पॅटर्न तयार करू शकताय, त्याच पद्धतीनं इथून पुढचा पॅटर्न असणार आहे लक्षात ठेवायचं. मग याच्यासाठी काय करायचंय, तर स्टेप 1 करायचंय, आपल्या जे काही आपला चॅनल आहे त्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करायचं आहे. स्टेप 2 आहे, या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं इंग्लिशमध्ये वर्ड आहे, त्यावर तुम्ही टच करा. तो टच करून झाल्यानंतर आतमध्ये जात आहे, तिथं तुम्हाला टेलिग्राम चॅनलची ऑफिशियल लिंक जी आहे ती दिसून येईल. तिथं तुम्ही जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलवर ऑफिशियल तुम्ही येणार. अशा पद्धतीने सगळी प्रोसेस आहे. ही स्टेप बाय स्टेप 2 प्रोसेस फॉलो करा, 100% तुम्हाला या गोष्टी सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळून जातील. सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.